नजर राहिलेला नाहीये. तर म्हणजे अतिशय महत्वाच्या विषयावर आजची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीला सर्व पक्षीय नेत्यांना निमंत्रण दिलं होतं आणि त्या बैठकीला सर्वांनीच उपस्थित राहण्याचं मान्य केलं होतं. काही लोकांनी VC द्वारे या बैठकीला उपस्थित राहण्याचं देखील कळवलं होतं. परंतु दुर्दैवाने या राज्यामध्ये जे काही OBC आणि मराठा समाजामध्ये जे काही वातावरण निर्माण झालेलं आहे, महाराष्ट्र असाच पेटता राहावा, जातीय तेढ निर्माण होत राहावी, अशा प्रकारचं महाविकास आघाडीचं धोरण, त्यांची भूमिका आजच्या या त्यांच्या अनुपस्थितीमुळे स्पष्ट झालेली आहे. खरं म्हणजे महाराष्ट्र हा पुरोगामी आपलं राज्य आहे. या राज्यामध्ये सर्व जातीपातीची लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये राहत आहेत आणि राज्यामध्ये कधी अशी कटुता आली, अशा प्रकारच्या घटना घडल्या, अशा प्रकारचे प्रसंग आले तर सरकार पक्ष, विरोधी पक्ष, सर्व पक्ष लोक एकत्र येऊन या ठिकाणी साधक बाधक चर्चा करून त्यामध्ये मार्ग काढत असत. अशा प्रकारची एक बैठक 1 नोव्हेंबर 2023 रोजी झाली होती आणि या बैठकीमध्ये देखील काही ठराव मंजूर केले. परंतु आत्ता महाराष्ट्रामध्ये 2 समाजामध्ये शांतता प्रस्थापित झाली पाहिजे, दोन्ही समाजाला न्याय मिळाला पाहिजे. म्हणजे मराठा समाजाला न्याय देत असताना OBC चं नुकसान होऊ नये, OBC वर अन्याय होऊ नये ही भूमिका सरकारची काले होती, आजही आहे. तीच भूमिका आजच्या बैठकीमध्ये देखील त्यावर चर्चा केली. परंतु महाविकास आघाडीला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या दोन्ही जातीमध्ये संघर्ष तेढ निर्माण व्हावी, तशाच प्रकारची ती जो काही तेढ आहे किंबहुना जो संघर्ष आहे तो तसाच कायम राहावा आणि आपली राजकीय पोळी त्याच्यामधून भाजून घ्यावी, अशा प्रकारचं जे काही चित्र किंबहुना त्यांची भूमिका ही आज महाराष्ट्रासमोर उघड झालेली आहे. आणि म्हणून आंदोलनकर्त्यांनी देखील या बाबीचा निश्चित विचार करावा की मराठा आणि OBC या समाजाबद्दल किती प्रेम आहे या लोकांना, याचा देखील विचार करावा. आणि खऱ्या अर्थाने सरकारची भूमिका स्पष्ट आहे, सरकारचं धोरण स्पष्ट आहे. मराठा समाजाला देखील आम्ही आरक्षण दिलं 10%, कायद्याच्या चौकटीत बसून सुप्रीम कोर्टांच्या डायरेक्टिव, सुप्रीम कोर्टाने जी ऑब्झर्वेशन मांडली, सुप्रीम कोर्टाने ज्या त्रुटी दूर मांडल्या, त्या त्रुटी आम्ही मागासवर्ग आयोग स्थापन करून गठित करून ते आरक्षण आम्ही दिलं. तेही आरक्षण रद्द व्हावं यासाठी मार्चपासून जे कोणी पिटिशन दाखल ज्यांनी केलेलं आहे त्याचाही चेहरा उघड होईल, तेही कोणाचे लोक आहेत तेही स्पष्ट होईल. म्हणजे तुम्ही कधी आरक्षण दिलं नाही, तुमच्या हातात होतं मराठा समाजाला न्याय देण्याचं तेव्हा तुम्ही त्याला वंचित ठेवलं, तुम्ही स्वतःची राजकीय पोळी भाजली, मराठा समाजाच्या जीवावर नेते झाले, सरकार आलं, सगळं आलं, सत्ता मिळवली, परंतु मराठा समाजाला वंचित ठेवण्याचं काम केलं आणि